डायलॉग सुरू करण्या अगोदर डायलॉगची आणि नाटकाची पार्श्वभूमी सांगू इच्छितो. विभा शिरवाडकर यांच्या स्मृतीस विनम्रपणे अभिवादन करून ज्या आपसाहेब बेलोलकरांनी आपली लाखो रुपयांची संपत्ती आपली भुक्यासाठी उधळली, ज्याला सम्राट आणि देऊन जनतेने डोक्यावर नाचवलं, तोच आपसाहेब बेलोलकर स्वतःच्या घरात चोर ठरला. स्वतःच्या रक्तमासांच्या गोळ्याने चोरीचे आरोप केले हे त्यावेळी सावध देऊन हो आपसाहेब बेलोलकर उत्तर टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावर की मरावर हा एकच सवाल उरलेला आहे. या दुनियेच्या उतरण्यावर खरे कट्टा पत्रबळीचा तुकडा होऊन जगावर जगावं बेसरम लाचार आनंदानं ते फेकून द्यावं या देहाचं लाभतर त्या त्या दुंडलेला साने बेचाऱ्यांनी सर मृत्यूच्या काळात शहार गवा म्हणते आणि आणि करावा सर्वांचा सेवन एकाच प्रकारात तुझा माझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा टंक मारावा की नंतर येणारा निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ही दरेच मी काय नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा ही रोग नाही. म्हणून सहन करतो हे जुन्या जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणाऱ्या उलटकार अस्तित्वाच्या गाभाऱ्या असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेरीस करुणेचा काटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मारेने आमच्याच मारेकरांच्या धाराशी. अरे विधाता इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरत आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तोच तूही आम्हाला विसरतोस. मग दुसऱ्या लहानांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेट्यांनी पुण्याच्या बाहेर डोकं करायचं पुण्याच्या टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन.